काय माझ्या यूट्यूबच्या दर्शकांना, आता तुम्ही बघू शकता 1:10 झाली आहे आणि आज अजून सगळ्या गोष्टींना उशीर झालेला आहे. अजून जेवण पण झालेलं नाही आहे. ही इथे डाळ शिजती आहे, कुकर लावून झालेलं आहे, त्यात भात आहे आणि इथे ही कांदा टॅमॅटोच्या भाजीची तयारी चालू आहे. इथे मस्त निवांत झोपलेला आहे. आलं रुजलंय आणि हे बडीशेपचं छोटंसं झाड आलंय. असेच बडीशेप पडली आणि तिथे झाड उगवलं. काल रात्री थोडा भात उरला होता, त्याच्या सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात केला होता मी. फोडणीचा भात आमच्याकडे सगळ्यांना आवडतो, म्हणजे बाबूपासून त्याच्या डॅडांना सुद्धा. ही इथे वांग्या बटाट्याची भाजी केली आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी चुकून तुम्हाला कांदा टॅमॅटोची अशी बोलली. आणि इथे डाळीमध्ये खोबरं किसायचं राहिलं होतं, ते खोबरं किसून टाकलं आहे मी आता. सगळं जेवण बनवून रेडी आहे की मिस्टर जरा बाहेर गेले, त्यामुळे त्यांची वाट बघत मी इथे बसली होती. बोलली तोपर्यंत काहीतरी शूटिंग करेन. कसं होतं, आत्ताच यूट्यूबचं नवीन चॅनल खोलल्यामुळे ना मला काय बोलू असं काही सुचतच नाही आहे. जसजसं आता चॅनलची सवय येईल तसं काही सुचायला लागेल. हे इथे मी व्लॉगिंगसाठी स्टँड मागवलं होतं. तो बाबूने स्टँड बघताच क्षणी त्याला कसं काय माहिती की त्याला समजलं की ते कसं वापरायचं आहे, काय करायचं आहे, आणि त्यांनी स्वतःची व्लॉगिंग तिथे चालू केली होती. आजकालच्या मुलांना तर काही शिकवावंच लागत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येयं खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.